मित्रांनो रंग माझा वेगळा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत कार्तिक समोर आयशाचं सत्य आल्यानंतर तो पूर्णपणे खचून जातो आणि तो रडतच दीपाची हात जोडून माफी मागतो तो दीपाला म्हणतो की हे सगळं काय आहे दीपा मी आजपर्यंत तुझ्यासोबत खूप वाईट वागलो तुझ्यावर अविश्वास दाखवला आणि तो रडतच दीपाला मिठी मारतो तर दीपासुद्धा कार्तिकला धीर देत शांत करण्याचा प्रयत्न करत असते ती कार्तिकला समजावते की कार्तिक, कार्तिक यामध्ये तुझी काही चूक नाही आपल्याला फसवलं गेलं होतं पण आपण नशिबवन आहोत की आपल्याला पुरावे सापडले आणि आपल्यासमोर सत्य आलं त्यावर कार्तिकही हो म्हणतो आणि त्यानंतर तो पुन्हा दीपाचा हात हातामध्ये घेत तिची माफी मागतो तर दीपा म्हणते की कार्तिक मला लवकरात लवकर हा पुरावा आईंना दाखवायचा आहे जेव्हा त्यांना समजेल की तू निर्दोष आहे तेव्हा त्यांना खूप आनंद होईल त्यावर कार्तिक म्हणतो हो दीपा तिने सुद्धा आजपर्यंत माझ्यामुळे खूप सफर केला आहे त्यावर दीपा म्हणते की कार्तिक प्लीज आता तू असा विचार करू नको झालं गेलं ते विसरून जा आणि त्याच वेळी दीपाला सौंदर्याचा फोन येतो त्यामुळे दीपाला खूप आनंद होतो ती सौंदर्याला विचारते की आई तुम्ही कुठे आहात आणि घरी कधीपर्यंत याल त्यावर सौंदर्या सांगते की मिसेस गुप्त्यांनी आज मला इथेच राहण्याचा आग्रह केला आहे त्यामुळे मी उद्या सकाळी घरी येईल आणि ते ऐकून दीपा काळजीत पडते ती सौंदर्याला म्हणते पण आई मला तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे त्यावर सौंदर्या विचारते कोणती गोष्ट त्यावर दीपा म्हणते पण आई ती गोष्ट मी तुम्हाला फोनवर नाही सांगू शकत तुम्ही प्लीज लवकरात लवकर इथे या मला तुम्हाला काहीतरी दाखवायचं सुद्धा आहे आणि ते ऐकून सौंदर्या काळजीत पडते ती दीपाला म्हणते की तुला मला जे काही दाखवायचं आहे ते उद्या दाखव मात्र काय सांगायचं आहे ते प्लीज आत्ता सांग उगाच माझी क्युरॉसिटी वाढू नको त्यावर दीपा म्हणते की आई प्लीज समजून घ्या मला तुम्हाला असं कॉलवर नाही सांगता येणार तुम्ही उद्या सकाळी घरी या मग आपण बोलू मात्र या गोष्टीमुळे सौंदर्या पॅनिक होते त्यामुळे कार्तिक तिला समजावतो की मम्मा दीपाला तुला एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे हे खरं आहे मात्र तू प्लीज पॅनिक होऊ नको आणि टेन्शन घेऊ हो नको उद्या सकाळी तू निवांत घरी ये मग आपण बोलू त्यावर सौंदर्या देखील हो म्हणते आणि फोन ठेवून देते तर दीपा कार्तिकला म्हणत असते की उद्या सकाळपर्यंत खूप उशीर होईल त्यावर कार्तिक म्हणतो की दीपा तुझी अवस्था समजते मला मात्र मम्मा उद्या सकाळी घरी आल्यानंतर आपण लगेच तिच्यासोबत बोलू तू काही टेन्शन घेऊ नको आणि त्यावर दीपा सुद्धा हो म्हणते आणि त्यानंतर ते दोघे जण एकमेकांशी गप्पा मारत असतात दीपा कार्तिकला सांगते की मी तुला खूप मिस केलं त्यावर कार्तिक म्हणतो की दीपा मी सुद्धा तुला खूप मिस केलं मात्र घरी आल्यानंतर आपल्या दोघांमध्ये जो दुरावा होता त्यासाठी मीच जबाबदार होतो वर दीपा म्हणते की कार्तिक आता झालं गेलं ते सोडून दे जुन्या गोष्टी आठवत बसू नको या सगळ्याला काही अंशी परिस्थितीसुद्धा जबाबदार होती आणि ते ऐकून कार्तिकचे डोळे नकळतपणे भरून येतात तो दीपाला म्हणतो की आजपर्यंत मी तुझ्यासोबत खूप वाईट वागत आलो आहे मात्र तू नेहमीच माझ्यावर प्रेम केलं आणि आत्तासुद्धा माझ्यावरील हा कलंक पुसण्याचा तू प्रयत्न करत आहे त्यावर दीपा कार्तिकला धीर देते त्याला समजावते ती कार्तिकला म्हणते की आता झालं गेलं ते विसरून जा विठोबाने आपल्याला अजून एक संधी दिली आहे आता आपण आपल्या आयुष्याला नव्याने सुरुवात करू आणि ती कार्तिकला हे सुद्धा सांगते की मी तुला सगळ्या जगासमोर निर्दोष सिद्ध करणार आहे तुझं मेडिकलचं लायसन तुला परत मिळवून देणार आहे आणि ते ऐकून कार्तिकला खूप आनंद होतो आणि तो दीपाला मिठी मारतो मात्र त्या दोघांचं हे सगळं बोलणं श्वेता बाहेरून लपून ऐकत असते आणि ती मनाशी म्हणते की कार्तिक खरंच दीपाच्या बाजूने झाला आहे की हा सुद्धा त्याच्या नाटकाचाच एक भाग आहे आणि याच गोष्टीचा विचार करत ती खाली येते ती मनाशी म्हणत माना असते की जर खरंच कार्तिक दीपाच्या बाजूने झाला असेल तरते दोगे जन मदिल तर ते दोघेजण पेन ड्राईव्हमधील पुरावा उद्याच मम्मांना दाखवतील आणि जर असं झालं तर माझा सगळा प्लॅन फ्लॉप होईल त्यामुळे मला आजच तो पेन ड्राईव्ह गायब करायला हवा मात्र तो पेन ड्राईव्ह गायब कसा करायचा याच गोष्टीचा ती विचार करत असते आणि त्यावेळी तिला कार्तिकीच्या रूममधून अचानक मोठा आवाज येतो त्यामुळे श्वेता लगेच कार्तिकीकडे जाते तर कार्तिकीने तिच्या रूममधील एक फ्लॉवर पॉट फोडलेला असतो त्यामुळे श्वेता तिला काय झालं ते विचारते त्यावर कार्तिकी रागातच काही नाही म्हणते आणि बाजूला जाऊन उभी राहते मात्र श्वेता पुन्हा तिच्याजवळ जाते ती कार्तिकीच्या जा डोक्यावरून हात फिरवत तिला विचारते की नेमकं काय झालं आहे त्यावर कार्तिकी चिडून म्हणते की मी तुला एकदा सांगितलं ना काही झालं नाही मात्र श्वेता तरीही तिला विचारते कि तुझा जाला ते की तुझं बॉयफ्रेंडसोबत भांडण झालं आहे का आणि ते ऐकून कार्तिकी रागातच तिच्याकडे बघते ती श्वेताला म्हणते की तो माझा बॉयफ्रेंड नाही आहे तर फक्त चांगला मित्र आहे त्यावर श्वेता म्हणते ठीक आहे पण नेमकं काय झालंय तो तुझा कॉल रिसीव करत नाही आहे का तुम्हा की तुम्हा दोघांमध्ये कोणत्या गोष्टीवरून भांडण झालं आहे मात्र कार्तिकी तिला काही सांगायला तयार नसते त्यामुळे श्वेता म्हणते की मी सुद्धा या सगळ्यामधून गेले आहे त्यामुळे तू माझ्यासोबत नक्कीच हे सगळं शेअर करू शकते त्यामुळे शेवटी कार्तिकी श्वेताला सांगते की मी त्याला कॉल करण्याचा प्रयत्न करत आहे मात्र तो मला अवॉइड करत आहे त्यावर श्वेता तिला सांगते मग तू सरळ त्याच्या घरी जा त्याला भेट आणि मग त्याच्यासोबत बोल त्यावर कार्तिकी म्हणते पण त्याच्यासाठी त्याच्या घरचा पत्ता तर माहीत असायला हवा ना तर दुसरीकडे कार्तिक दीपाला त्यांच्या रूममध्ये घेऊन जातो त्या दोघांच्या समोर एका टेबलवर कुंकवाचे पाणी असते दीपा कार्तिकला विचारते की हे सगळं काय आहे त्यावर कार्तिक म्हणतो मी तुला सगळं काही सांगतो आणि त्यानंतर तो दीपाचा एक हात आणि त्याचा एक हात त्या कुंकवाच्या पाण्यामध्ये बुडवतो आणि त्यानंतर ते दोघे जण एका कोऱ्या कागदावर त्यांच्या हाताचा ठसा उमटवतात आणि तो ठसा बघून दीपाला खूप आनंद होतो तर कार्तिक तिला म्हणतो की यामध्ये आपल्या दोघांचे हात एकमेकांच्या जवळ आहे आणि अंगठे चिटकलेले आहेत आणि याचप्रमाणे आपण आयुष्यभर कायम एकमेकांच्या सोबत राहू आणि ते ऐकून दीपाला खूप आनंद होतो तर कार्तिक तिला सांगतो की आपण या फोटोची फ्रेम करून घेऊ ती फ्रेमच आपल्या दोघांच्या प्रेमाची साक्ष असेल आणि ते ऐकून दीपा खूपच खुश होते तिला कार्तिक आणि तिच्यामधील काही जुने क्षण आठवतात आणि ते दोघेजण एकमेकांकडे बघतच राहतात तर दुसरीकडे श्वेता कार्तिकीला सांगते की तू तु कॉलेजमधून तुझ्या मित्राचा पत्ता घेऊ शकते कॉलेजमध्ये तर त्याने स्वतःचा पत्ता दिला असेलच ना आणि ते ऐकून कार्तिकी खूपच खुश होते आणि श्वेताचे आभार मानते आणि लगेच कॉलेजमध्ये जाण्यासाठी निघते तर दुसरीकडे कार्तिक दीपाच्या गालाला त्याच्या हाताचा रंग लावतो आणि त्यानंतर दीपासुद्धा त्याला रंग लावायचा प्रयत्न करते मात्र कार्तिक तिचा हात पकडतो त्या दोघांनाही त्यांच्या आयुष्यातील आनंदाचे क्षण आठवत असतात आणि त्यानंतर कार्तिक दीपाच्या गालाचा रंग त्याच्या गालाला लावतो दीपा एकटक कार्तिककडे पाहतच राहते मात्र त्यानंतर ती लाजून तेथून जाण्यासाठी निघते त्यावर कार्तिक तिला थांबवत विचारतो की काय झालं दीपा आता कुठे चाललीस तू त्यावर दीपा लाजून म्हणते की कार्तिक हे काय चालले तुझ तू तु विसरतोय का आपल्याला दोन मोठ्या मुली आहेत त्यावर कार्तिक हसतच म्हणतो मग काय झालं दीपा वयाच काही नसतं एज इज जस्ट अ नंबर अभि तो मे जवान हो आणि ते ऐकून दीपाला हसू येतं तर दुसरीकडे कार्तिकी कॉलेजमधून आर्यनचा ॲड्रेस घेते मात्र तो ॲड्रेस बघून तिला मोठा धक्का बसतो ती म्हणते हा तर तोच ॲड्रेस आहे ज्या ठिकाणी आयशा आंटी राहत होती हा त्याच लेनचा पत्ता आहे मग त्या दिवशी आर्यन माझ्यासोबत खोटं का बोलला मात्र त्यानंतर ती म्हणते की नाही नाही आर्यन माझ्यासोबत कधीच खोटं बोलणार नाही माझाच काहीतरी गैरसमज झाला असेल आणि त्यानंतर ती लगेच त्या ठिकाणी जाण्यासाठी निघते तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत कार्तिकी आर्यनला विचारते की आयश आंटी तुझी कोण आहे त्यावर आर्यन सांगतो की ती माझी मावशी आहे आणि ते ऐकून कार्तिकी त्याच्या कानाखाली मारते तर दुसरीकडे श्वेता कार्तिकला विचारत असते की तू दीपासोबत इतका प्रेमाने का वागत आहे त्यावर कार्तिक तिला सांगतो की हा सुद्धा माझ्या एका प्लॅनचाच भाग आहे त्यामुळे श्वेता खूपच खुश होते आणि त्यानंतर दीपा कार्तिकला सांगते की मी प्रेस कॉन्फरन्स बोलवली आहे तू निर्दोष आहे हे, हे, हे मला सगळ्या जगासमोर सिद्ध करायचं आहे तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा